पनवेल उरण मार्गावरील चिंचपाडा गावाच्या हद्दीत नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचा सांगाडा चढवण्याचे काम सुरू असतानाच शनिवारी लोखंडी सळ्यांचा सांगाडा अचानक कोसळला. या घटनेत 5 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अचानक झालेल्या या घटनेमुळे कामगारात भीतीचे वातावरण आहे. कळंबोली जैनपेटी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक वेळा कंत्राटदाराकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांचा सांगाडा चढवण्याचे काम सुरू होते. मात्र अचानक हा सांगाडा व सोबत असलेले पत्रे खाली कोसळल्याने या ठिकाणी काम करणारे कार्तिक सरदार, सुमंता सरदार, दीपक भिवर, टुबा भिवर, टुलाल मलिक हे कामगार जखमी झाले. त्यांना करंजाडे येथील उन्नती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यात येत असून ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.